एआय निवडणूक शोध सत्याचा वेद बातमीचा औरंगाबाद येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस आयुक्तालयातील देवगिरी प्रांगणावर करण्यात आला यावेळी जिल्हा प्रशासनाच्या विविध कामांची प्रशंसा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड़ सुरू आहे आणि कायमच सुरू राहणार आहे कोरोना ओमायक्रॉन सारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे असे सांगताच जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्यास जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लवकरच जिल्हा लसीकरण सुरू होईल अशी अपेक्षाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली पोलीस कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देसाई बोलत होते स्वातंत्र्य सैनिक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे खासदार इम्तियाज जलील आमदार अंबादास दानवे संजय शिरसाठ जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके नंदकुमार घोडिले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मनपा आयुक्त आस्तिक पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी विविध पदाधिकारी इतर मान्यवर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला प्राधान्य देऊन संपूर्ण जिल्हा कोरोना लसीकरण व्हावा यासाठी विशेष पुढाकार घेतला जनतेनेही लसीकरणामध्ये प्रतिसाद जनतेनेही लसीकरणामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची दखल मंत्रिमंडळात घेतली याचा मी स्वतः साक्षीदार आहे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे दहा लाखांच्या वर लसीकरण झाले या काळात पहिला डोस घेणारे लाभार्थी आता दुसऱ्या डोस साठी पात्र ठरणार आहेत पंचेचाळीस वर्षावरील नागरिक कोरोना योद्धे आदींसह एक्क्याऐंशी टक्क्याहून अधिकांनी पहिला पंचेचाळीस टक्क्यांनी दुसरा कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे त्यात जिल्ह्यातील सत्तावीस बालकांपैकी वीस बालकांना मदत देण्यात आली आहे उर्वरित बालकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे स्वाभिमान आणि स्वातंत्र्यानंतर आता देश सातत्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेला आजादी का अमृत महोत्सव स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे त्यांनी सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या दीपक परेराव एआय न्यूज औरंगाबाद